अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसमर्थ चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. अक्षय तृतीया ह्या दिवशी केलेली उपासना, केलेलं दान, केलेली सेवा कधी वाया जात नाही, ती चिरकाळ आपल्यासोबत टिकत असते. आता साक्षात भगवान श्रीकृष्णांनी देखील पांडवांना सांगितलं होतं की असं सगळ्यात श्रेष्ठ दिवस कुठला व्रत आहे तर तो अक्षय तृतीयेचा आहे. ह्या दिवशी अगदी तुम्ही तिळाइतकं केलेलं दान सुद्धा ते तुमच्यासोबत अखंड राहील, म्हणून ह्या दिवशी दानालाही तेवढं महत्व आहे. आता दान करायला गेलं तर दान काय करायचं, कुठलं करायचं, कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. खूप अडचणी असेल, काहीही करून मार्ग मिळत नसेल, खूप अडचणीत तुम्ही आहात, एक खड्डा नाही जात तर लगेच दुसरं तयार होतं, असं जर तुमच्यावर वेळ आली असेल तर आवर्जून ही उपाय केला. कारण साक्षात पांडवांनी देखील व्रत वैकल्य केले होते, सेवा केली होती, तरी देखील त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. पण अक्षय तृतीयेचं व्रत, ह्या दिवशी केलेलं दान धर्म आपल्यासोबत चिरकाळ असणार आहे. आता ह्या दिवशी काय करायचं असतं तर अर्थात पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं असतं. वैशाख महिना सुरू झालेला असतो, अंगाची लाही झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी आपण पान पोई बांधू शकत नाही, प्रत्येकाला आपण सगळं काही देऊ शकत नाही, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी एक मातीचं भांडं तुम्हाला दान करायचंय. आता मातीचं भांडं म्हणाल तर मग केळी करा किंवा माठ, अगदी तुम्ही माठ घेऊन सुद्धा तो दान करू शकता. माठ दान करताना अर्थात त्या माठामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे, पाणी भरून तो माठ तुम्हाला दान करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा एखादी गोष्ट दान करत असतो, मग ती केव्हा पण असो, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही एखादी गोष्ट दान केली तर त्याचा तुम्हाला खूप जास्त प्रभाव, तर तुम्हाला माठ किंवा केळी करा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि तो अक्षय तृतीयेच्याच दिवशी तुम्हाला दान करायचा आहे. आता जसं पिण्याच्या पाण्याची एखाद्या व्यक्तीची सोय झाली आहे, ह्या दिवशी तुम्ही अन्नदानही करू शकता. अन्नदान करताना यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. धनाचं दान तर सगळे करता, पण तुम्ही केलेल्या दानाचं जर तुम्ही धनाच्या स्वरूपात कोणाला तरी दान केलं पण तो व्यक्ती खरंच त्याचा उपभोग घेणार आहात का, किंवा जर तो वाईट मार्गाने त्या धनाचा उपभोग घेणार असेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एखादा व्यक्ती खाईल एवढं तुम्हाला दान करायचं आहे. आता आपल्याकडे मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असेल किंवा कामवाले जे काही लोक असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगते, उद्या तुम्हाला त्यांना सप्तधान्य दान करायचं आहे. आता त्या सप्तधान्यामध्ये कमीत कमी एका व्यक्तीचा एका टाइमाचा स्वयंपाक होईल एवढं तुम्हाला दान करायचं आहे. आता तुम्ही तांदूळ दान करू शकता, डाळीचे असंख्य प्रकार आहे, तुम्ही कुठलीही डाळ किंवा कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्ही त्यांना दान करू शकता. ज्यांच्या घरात जेवढं आहे तेवढं, अगदी तुम्ही तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, वाटी वाटी भर डाळ तरी तुम्ही आवर्जून दान करा. ह्या दिवशी केलेलं दान कधीही वाया जात नाही आणि हा दिवस खूप महत्वाचा आहे. तसं तर प्रत्येक वेळेस आपण दानधर्म करत असतो, पण ह्या दिवशी केलेलं दानाचा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मुळात तर आपल्याला फायदा होईल म्हणून काही गोष्टी करण्यापेक्षा जी काही मी सेवा करतो आहे ती चिरकाळ माझ्यासोबत राहील, त्याचं जे काही कर्मफळ आहे ते चिरकाळ माझ्यासोबत राहील, म्हणून धान्याचं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे. गोर गरिबाला दान करताना पण समोरच्याला त्याची गरज आहे का हे पाहून दान करायचं आहे. त्याच्याचबरोबर येतं जसं तुम्हाला सांगितलं की वैशाख महिना सुरू झाली आहे तर तुम्ही तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ देखील एखादं वस्त्र दान करू शकता. जर तुमचे आता समजा घरातल्या कुठल्याही स्त्रीची म्हणजे घरातली जर एखादी सवाष्णी गेली असेल तर तुम्ही तुमच्याकडे जेव्हा उपास करू जेवायला येईल किंवा नसेल जरी आलं तरी पण तुम्ही तिला साडी दान करू शकता, ब्लाऊज पीस दान करू शकता, उपयोगी वस्तू मग ते जे वस्त्र आहे कुठलं पण ते तुम्ही दान करू शकता. आता तुमच्या घरातला जर एखादा पुरुष मंडळी गेला असेल तर त्याच्या स्मरणार्थ तुम्ही काहीतरी दान करू शकता. असं समजायचं की मी जे काही दान करत आहे ते माझ्या पित्रांसाठी करत आहे, माझ्या पित्रांना मी देतो आहे. तो व्यक्ती कुठल्याही रूपात येऊन भले तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला तुम्ही दान करणार आहात, पण मनात तेच ठेवायचं की मी माझ्या पित्रांसाठी दान करत आहे, मी आज जे काही उपभोग घेत आहे तो माझ्या पित्रांमुळे आहे, तर आपलंही थोडंफार कर्म
फळ मिळतं की त्यांना आपण दान करू शकतो. तुम्ही छत्री देखील दान करू शकता, तुम्ही चप्पल दान करू शकता. चप्पल दान करताना फक्त प्लॅस्टिकची चप्पल नसावी, अगदी तुम्ही नंतर कुठलीही चप्पल तुम्ही दान करू शकता. आता हे झालं दानाचं. काहीही करून उपभोग होत नाहीये, काम बनत नाहीये, कुठल्याही अडचणी तुमच्या आयुष्यातल्या संपायचा नावच घेत नाहीये, तर हाच तो दिवस आहे अक्षय तृतीयेचा. ह्याच दिवशी तुम्ही कितीही अडचणीत असाल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या ह्या गोष्टी दान करायच्या आहेत, त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं उद्या भगवान विष्णूंची सेवा करण्याचा अतिशय उच्च कोटीचा दिवस मानला जातो, तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे. भगवान विष्णू ही म्हणजे तुळशी प्रिया म्हणून ओळखली जाते, किंवा तुळस ही विष्णू प्रिया म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंनी देखील तुळशी मातेचा मातेसोबत विवाह केला होता. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरात भगवान विष्णूंचा एक छोटासा फोटो तरी असेल. ज्यांच्या घरात फोटो नसेल त्यांच्या घरात प्रभू श्रीरामांचा, अगदी बाळकृष्णाची मूर्ती तरी प्रत्येकाच्या घरात असेल. तुम्हाला काय करायचं आहे, कृपया करून उद्या तुळस तोडू नका. अगदी जर तुम्ही बाजारात गेलात तर विकत फुलाबरोबर आपल्याला तुळस येते. तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मीला जसं तुम्ही कुमकुम अर्चन करणार आहात त्याच पद्धतीने तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीचं अर्चन करायचं आहे. तुळस भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायची आहे. आता ती तुळस कशी अर्पण करणार, कुठला मंत्र म्हणून अर्पण करणार, तर बघा तुम्हाला जो मंत्र येतो अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करूनही तुम्ही एक एक तुळशीची पानं आपण विष्णूंना किंवा बाळकृष्णाला तुम्ही अर्पण करू शकता. त्यांना जे ज्यांना व्यवस्थित मंत्र स्तोत्र येतात त्यांनी अगदी विष्णू गायत्री मंत्र म्हणून तुम्ही ते तुम्ही अर्पण करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणून तुम्ही एक एक तुळशीची पानं अर्पण करू शकता. आता किती वेळा हा मंत्र म्हणायचा, तर बघा 108 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, नाही तेवढं म्हणणं होत तर तुम्ही कमीत कमी 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला तो मंत्र जाप करायचा आहे आणि भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे. तुम्ही विचार करा, अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली तर त्याचा खूप जास्त प्रमाणात आपल्याला अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि नंतर ती जी तुळस आहे अर्थात ती दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकून देणार आहे. तुम्हाला जर ती साठवून ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, हरकत नाही, पण दुसऱ्या दिवशी ती तुम्ही निर्माल्यात टाकून द्या, कारण शेवटी ही सुद्धा एक सेवा आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने ती सेवा करायची आहे. आता भगवान विष्णूंना आपण तुळस अर्पण केल्यावर आपल्या घरात, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी तुळशीचं रोपटं असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. सकाळी उठल्या जेव्हा आपण घरातली कामं उरकणार आहोत, स्वयंपाक करण्याच्या आधी जेव्हा आपण तुळशीची पूजा करत असतो देवपूजेबरोबर, तेव्हा तुम्हाला कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. धार्मिकदृष्ट्या अक्षय तृतीयेला खूप जास्त महत्त्व आहे, दानाला तर त्याहून महत्त्व आहे. ह्या दिवशी केलेलं अगदी तिळा इतकं दानसुद्धा तुम्ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरवू शकतं. ज्यांना काहीही दान करणं शक्य होत नाही त्यांनी तिळीचं दान केलं तरी अतिशय उत्तम. आता तिळीचं कुठलं दान करायचं, तर तुम्ही अगदी पांढरी तीळ दान केली आणि काळी तीळ दान केली तरी हरकत नाही. तुम्हाला दान करायचं आहे ना, हाच एक हेतू आपल्या मनात असावा. आणि मी जे काही दान करणार आहे यथाशक्ती तर ते माझ्या पितरांना समर्पित आहे हे सुद्धा म्हणायचं आहे, की मी जे काही करणार आहे ते माझ्या 3 पिढ्यांच्या पितरांपर्यंत असणार आहे, एवढीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.